हे एवरीवन, नमस्कार. मी ज्योती शहा 14 चविष्टमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहोत. आज आपण जैन पद्धतीने पुरणपोळीसाठी लागणारी आमटी करणार आहोत किंवा सार करणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण कांदा, लसूण, आलं काहीच वापरणार नाही आहोत. ही आमटी तुम्हाला कोणत्याही नैवेद्याला, घरी पूजा असेल किंवा श्रावणामध्ये वगैरे चालू शकेल अशा पद्धतीची आपण आमटी करणार आहोत. त्यासाठी इथं मी पुरणाची आपण जी डाळ शिजवतो ना, त्याच्यातलं राहिलेलं पाणी किंवा वसा मन आहे हे घेतलेलं आहे. आपण डाळ शिजून जे खाली राहिलेलं ठेवलेलं पाणी असतं ते आहे हे इथं. आता आपण लागणारे मसाले पाहून घेऊयात. त्याच्यासाठी जाळलेलं खोबरं घ्यायचं आहे. खोबरं आपल्याला गॅसवरती जाळून घ्यायचं आहे. दालचिनीचे 2 छोटे छोटे तुकडे घेतलेले आहेत. 2 तमालपत्र घेतलेले आहेत. 5 ते 6 काळी मिरी आहे. 1 काळी वेलची आहे. आणि 4 ते 5 ह्या लवंगा घेतलेल्या आहेत मी. आपल्याला डाळीत टाकण्यासाठी कोकम लागणार आहे. हे पहा, कोकम आहे, आमसूल सुद्धा म्हणतात. हे कोकम मी 10 मिनिटं पाण्यामध्ये घालून ठेवलेले आहेत, भिजवून घ्यायचे आहेत असे. आता आपण मिक्सरमध्ये मसाला बारीक करून घेणार आहोत, ते मी तुम्हाला इथे दाखवते. सगळ्यात आधी मिक्सरमध्ये आपल्याला हे खोबरं जे घेतलेलं आहे हे तुकडे करून घालायचं आहे. खोबरं जाळून घेतल्यामुळे रंग छान येतो आमटीला, आपल्या छान असा काळपट रंग येतो. खोबऱ्याचे तुकडं करून घेतलेला आहे आणि गॅसवरती हे जाळलेलं आहे. हे तुम्ही आपण वाटाण्याची आपण आमटी केली होती काळी, त्याच्यामध्ये सुद्धा पाहिलं असेल. छान असं बऱ्यापैकी खोबरं काळं करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आता आपण कढीपत्त्याची पाने टाकून घेणार आहोत. देठ सुद्धा टाकते, याची दांडणी सुद्धा टाकत असते. थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. थोडेसे जिरे टाकून घ्यायचे आहेत. आणि आपण आता हे छान असं बारीक करून घेऊया. पाणी टाकायचं नाहीये, असंच बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. आता आपण आमटीची फोडणी करून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी कढईमध्ये 6 ते 7 टेबलस्पून तेल गरम करण्यात ठेवलेलं आहे. तेल थोडस जास्तच टाकायचं आहे आमटीला. तर्री असल्यावरती खूप छान लागते आणि दिसायला छान दिसते. आपण जो मिक्सरच्या भांड्यातून मसाला बारीक केलेला होता खोबऱ्याचा, तो मी इथे वाटीत काढून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये मी 1-1 मसाले टाकते, तुम्हाला दाखवते. हे पहा, सगळ्यात आधी लाल तिखट टाकून घेत आहे मी इथे. साधारण 1 टेबलस्पून टाकत आहे. तुम्हाला किती तिखट हवी आहे आमटी त्यानुसार तुम्ही टाका, कमी जास्त करा. थोडीशी हळद टाकून घेत आहे. धनेपूर टाकून घ्यायचे आहे. हे पहा, 1 टेबलस्पून धनेपूर टाकत आहे मी इथे. घरगुती पद्धतीने केलेलं काळ तिखट आहे हे टाकत आहे 1 टेबलस्पून. या काळ्या तिखटची रेसिपी सुद्धा लवकरच चॅनलवरती येईल आपल्या. एक टेबलस्पून गरम मसाला आहे, रेडीमेड गरम मसाला आहे विकत आणलेला, तो टाकत आहे इथे. याच्यासाठी टाकून घेतलेला आहे कारण की आपण तेलामध्ये जेव्हा हा मसाला टाकतो तेव्हा तो करपतो, त्याच्यामुळे इथे वाटीतच मी सगळं एकत्र करून घेतलेलं आहे. आणि 1 टेबलस्पून बेडगीचं लाल तिखट आहे आणि कलर छान येतो ते टाकत आहे. एकत्र करूया आपण हे. याच्यात पाणी वगैरे काहीच टाकलेलं नाहीये मी. आता आपण तेलामध्ये जिरे आणि मोहरी टाकणार आहोत. मोहरी टाकून घेत आहे. आपण घेतलेले सगळे गरम मसाले एकत्र त्याच्यात टाकणार आहे. इथे फक्त मी 1 बेडगी मिरची घेतलेली आहे, लाल मिरची, मिरे, काळी वेलची, लवंग, तमालपत्र, दालचिनी. मोहरी इथे तळतळलेली आहे. जिरे टाकून घेत आहे मी इथे.
हिंग टाकत आहे, भरपूर हिंग टाकायचं आहे. 1 टेबलस्पून हिंग टाकलेला आहे मी इथे. आपण जे घेतलेले खडे मसाले आहेत ते टाकून घेत आहे. आपण जो तयार केलेला मसाला आहे वाटीमध्ये हा टाकून घेत आहे मी इथे. कढीपत्ता, मसाला करपण्याच्या आधी आपण डाळीचं पाणी आहे ते टाकून घ्यायचं आहे. आमटीला किती घट्टपणा हवा आहे किंवा किती पातळ पाहिजे त्यानुसार पाणी टाकायचं आहे तुम्ही इथं. खोबरं भाजून घेतल्यामुळे रंग किती छान आलेला आहे आपल्या आमटीला, तुम्हाला दिसत असेल इथे. चवीनुसार मीठ टाकून घेत आहे मी इथे. गूळ टाकायचा आहे, गूळ लागणार आहे आपल्याला. साधारण 1 मोठा खडा टाकायचा आहे. भिजवलेला आमसूल आहे ते टाकून घेत आहे. कोकम, थोडीशी डाळ ठेवली होती शिजवलेली चण्याची, जी आपण पुरणासाठी वापरतो ती डाळ आहे, ती थोडीशी अशी स्मॅश करणार आहे मी हे पहा. आणि तीच टाकणार आहे याच्यामध्ये जेणेकरून घट्टपणा येईल आपल्या आमटीला. बेसन पीठ लावायची काहीच गरज नाही पडणार आपल्याला हे पहा. थोडस पुरण टाकलं तरीही चालतं, काहीच प्रॉब्लेम होत नाही. स्मेल झालेला आहे की टाकत आहे मी तुम्ही डाळ. थोडस अजून पाणी टाकत आहे मी इथे. छान आता आपण याला एक उकळी काढूया. 5 ते 6 मिनिटं आपण छान अशी उकळून घेणार आहोत. या साधारण 1-5 ते 6 मिनिटं झालेले आहेत आपले आमटी इथे उकळत आहे. कढईचा रंग काळा असल्यामुळे तुम्हाला इथे नीट दिसत नसेल, पण खूप छान असा रंग आलेला आहे आमटीला. तर्री पण खूप छान आलेले आहे, घट्टपणा पण व्यवस्थित आलेला आहे. तुम्हाला वाटलं घट्टपणा कमी आहे तर 1/2 टेबलस्पून बेसन पीठ पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. याच्यामध्ये मी आता कोथिंबीर टाकत आहे. आपली पुरणपोळीची आमटी इथे जैन पद्धतीने केली तयार झालेली आहे. टेस्ट करून पहा, मीठ किंवा गूळ काही कमी असेल तर ते तुम्ही याच्यामध्ये ऍड करा. आता आपण हे आमटी एका भांड्यामध्ये काढून घेऊया सर्विंगसाठी. जशी जशी ही आमटी थंड होईल किंवा उकळेल तसं दाटसरपणा येईल आमटीला. आपली जैन पद्धतीची पुरणपोळीची आमटी सार तयार झालेला आहे. मी भांड्यात काढून घेतलेला आहे. थोडीशी कोथिंबीर अजून टाकून घेत आहे. तेव्हा तुम्ही नक्की करून पहा. 14-24 लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या पुढील रेसिपीचे नोटिफिकेशन हे येत राहील. या आधीसुद्धा आपण चॅनलवरती पुरणपोळीची आमटीची रेसिपी टाकलेली आहे, त्यालासुद्धा 50K+ व्ह्यूज आहेत. तीसुद्धा तुम्ही जाऊन नक्की चेकआउट करा. हे पहा, मस्त कलर आलेला आहे.